आचार्य दूध क्षमा असावी. आम्ही दिवसातून एक वेळच भोजन करतो, परंतु आपल्या या अगत्यानी आम्हास परमसंतोष झाला. आचार्य आमचे भाग्य थोर, साक्षात वेदो नारायणाची पाद्य पूजा करण्याचा योग आला. आम्हास वाटले होते आपण हो म्हणाल नाही. आमचा नकार का असेल? एक स्वराज्याचे पंतप्रधान, दुसरे सचिव, आपण महाराजांच्याच तोला मोलाचे आहात. आपल्यासारख्या पंडितास एवढ्या दूर काशीत बसून कळते, पण इथे मात्र आमची दखल घेतली जात नाही. म्हणजे आपले युवराज आम्हाला बरे बघत नाहीत, सतत उणे धुणे काढत असतात. असे होणे तर्कसंगतही नाही, शिवाय राज्याच्या विकासाचा वेग रोखणारे आहे. आम्ही चर्चा करतो युवराजांशी आणि महाराजांशी. अवश्य करावी आचार्य, परंतु आम्हास एका काळजीने पोखरले आहे की स्वराज्याचा दुसरा राजा कोण. असा संभ्रम होण्याचे कारण काय? सतत आम्हाला चोर म्हणतात, आमच्याशी स्पर्धा करतात, चार लोकात आम्हाला बोलतात. आता तर धर्मातही त्यांनी ढवळाढवळ सुरू केली आहे. यात तुमचे कुठे चुकत नाहीये ना? बिलकुल नाही. मध्ये तर आम्ही स्वतः कंटाळून काशीला येणार होतो. इथे कष्ट करायचे, पळायचे, वर धारेवर चालायचे, त्यापेक्षा गंगा किनारी आपल्या सानिध्यात आनंदात राहावे. पण काशीची शांतता ही रायगडाच्या अभेद्यतेमुळे आहे, एवढे लक्षात ठेव. मग आम्ही काय करावे? आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करावे. मातोश्री या, वर्दी मिळाली आम्हाला, तुमचीच वाट पाहत होतो. सुखी भव. मुद्दामच आलो गागा भट्टांचा निरोप घेऊ. त्यांचा निरोप आम्हाला? आपल्या हातची नेहारी खूप आवडली त्यांना. मूग खिचडी तर खूपच भावली. म्हणाले जाऊन सांगा राणी साहेबांना, म्हणावं आपल्या हातात साक्षात माता अन्नपूर्णेचा निवास आहे. आम्ही काय म्हणतो, आमच्या सोबत याल? हो, कुठे जायचंय? नाही म्हणजे अनायसे गागा भट्ट आलेच आहेत, तर तुमची पत्रिका दाखवायचा विचार आमच्या मनात आला होता. नको ना मातोश्री. वाटलंच होतं तुमचा सूर असा असेल म्हणून. मातोश्री, तुम्ही आमची पत्रिका यापूर्वीही कित्येक पंडित शास्त्र्यांना दाखवली आहे ना? दाखवली जरूर, परंतु गागा भट्ट म्हणजे वेदो नारायण. हिंदुस्थानात या घडीला त्यांच्या इतकं ज्ञानी कोणीच नाही. आणि आम्ही तर म्हणतो त्यांनी केवळ पत्रिका हातात घेणं म्हणजे परम भाग्य. त्यामुळे नाही म्हणू नका. आम्ही नाही म्हणत नाही, परंतु होही म्हणत नाही आपण. पंत, महाराजांना या गोष्टी आवडणार नाही आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही जाणार नाही. परंतु आम्ही गागाभट्टांना निरोप दिलाय बाळराजांचे भविष्य पाहण्यासाठी यावे म्हणून. पंत, महाराजांनी बाळराजांचा जन्म झाला तेव्हाच भविष्य सांगितलं होतं. बाळराजे दिल्लीची मुघलशाही पालथी घालतील म्हणून. आणि त्यांच्या शब्दांची आम्हाला प्रचिती आहे. त्यांचा शब्द खोटा ठरणार नाही म्हणून म्हणतोय, आम्हाला आग्रह करू नये. नका नवा आग्रह करू. गडावर एकूण एक मंत्री सरदार त्यांच्या कृपादृष्टीसाठी बेचैन आहेत आणि तुम्ही आडेवेढे घेता. आडेवेढे नाही मातोश, गागा भट्टांचा अधिकारही आम्ही जाणू ना. परंतु वगैरे काही नाही. तुमच्या मागे ह्या सतत येणाऱ्या कुरापती, ह्या अडचणी, त्या काय येत आहेत हे जाणून घ्यायचंय आम्हाला. ग्रह शांती करावी लागली तर तीही करू. तुम्हाला माहिती आहे तुम्ही असे चालत जाता, परंतु मागे संकटाची पावलं उमटलेली आम्हाला दिसतात. पण मातोश्री, आजवर कधी कुठल्या संकटानं तग धरलाय आमच्या समोर? परंतु तसं तरी का व्हावं,
आपण तयार व्हा, आम्ही गागा भट्टांना वरती पाठवतो. क्षमा असावी मातोश, पण आबासाहेबांनी कधीही या गोष्टींना महत्व दिलं नाही, कधी मुहूर्तही पाहिला नाही. अहो, त्यांच्या अर्ध्याहून अधिक मोहिमा तर अमावस्येच्या रात्रीच्या आहेत, तरीही यशस्वी झालेच ना. सारं खरं आहे हो, परंतु आमचं मन नाही मानत. मातोश्री, तुम्हाला म्हणून सांगतो, आमचं म्हणून जे आकाश आहे ना, त्या आकाशात दोनच तारे, एक औस आहेत आणि दुसरे आबास आहे. आणि या दोन ताऱ्यांविषयी आमच्या मनात कोणताही चुकीचा ग्रह नाही. आचार्य बोला, बाळराजेंची पत्रिका ऐकण्यासाठी आम्ही म्हणजे महाराणी साहेब अधीर झाले. आचार्य, हा राहू या आणि या स्थानातील केतू मला काळजीत टाकतायत. या पत्रिकेस राहू केतूची बाधा नाही, ही स्वयंप्रेरित पत्रिका आहे. कारण बाळराजांचा जन्मच मुळात रामनवमीचा आहे. राणीसाहेब आपल्या पोटी साक्षात प्रभू रामचंद्राचा अंश उपजला आहे, यांचे हातून लंका दहन आहे, संपूर्ण हिंदुस्थानात यांचा लौकिक होईल. उत्तम योग असणारी ही पत्रिका आहे. मितभाषी असते, आपल्या पित्यावर, बंधूवर, कुळावर प्रेम असेल, छत्रपतींचे मूल म्हणून स्वाभिमान असेल, त्यात काही शंकाच नसणार. पण आचार्य, राजयोग आहे ना त्यांच्या नशिबात? होय, राजाराम राजे यांना राजयोग आहे. काय, राजाराम राजांना राजयोग आहे? राजाराम राजे भविष्यात सिंहासनावर बसतील, राजे होतील, त्यांच्या भोवती अनेक उलथापालथी घडतील, परंतु निभावून जातील. आणि विशेष म्हणजे राजाराम राजे यांना सिंहासनावर बसवण्यामध्ये एका कणखर स्त्रीचा हात असेल. म्हणजे कोणाचा? ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्या स्त्रीचे यांच्यावर अतिशय प्रेम असेल. अत्यंत मोठ्या मनानं ती स्त्री यांना सिंहासनावर बसवेल. होशियार राजा धीराज महाराज, राजश्रिया विराजित, सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावतंस, हिंदू पदपातशाह श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज. बसावे. महाराज, सभेचे कामकाज सुरू होण्या अगोदर आपली अनुमती असेल तर धाकटे युवराज राजाराम राजे आचार्यांना एक श्लोक म्हणून दाखवतील. ठीक आहे. बाळराजे, या श्लोक म्हणा. प्रत्यक्षमेव प्रमाणम. प्रत्यक्षमेव प्रमाणम, छान. प्रत्यक्ष हेच प्रमाण. अनुमानम प्रमाणम, स्वभावम जगतः कारणम. सुंदर. अनुमान प्रमाण नाही,
स्वभाव हेच जगताचे कारण. वा वा आचार्य, अहो खूप खूप हुशार आहेत ते, पुढे जाऊन संस्कृत पंडित होतील. अहो एकदा वाचले की त्यांच्या लक्षात राहते, एक पाठी आहेत ते. आश्चर्य वाटत की ही सूत्रे दुर्मिळ आहेत. बाळराजे, कोणी शिकविली तुम्हाला? दादासाहेबांनी. युवराज, श्रेष्ठ आणि उत्तम पद्धतीचा संस्कार तुम्ही ज्ञानातून बाळराजेंना देत आहात. आनंद वाटला. आमचे बाळराजे हे राजहंसासारखेच आहे, मोत्याचा सुरच खातील. आम्हाला ती खात्री आहे शंभूराजे. निराजपंत, सभेचं कामकाज सुरू करावं. जी महाराज. श्रीमान रायगडावर वेदोनारायण आचार्य गागाभट्टे यांचं आगमन झालं आणि समस्त जनास आनंद झाला. राज्याभिषेक सोहळ्याच्या आठवणी जागृत झाल्या. यावेळी येताना त्यांच्या मनात कोणता हेतू आहे, कोणतं उदात्त विशाल कार्य ते घेऊन आले याची सर्वांनाच उत्सुकता आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपलं येण्याचं प्रयोजन स्पष्ट करावं. येथे येण्याचे कारण आम्ही अद्याप कोणासही सांगितले नाही. श्री छत्रपती महाराज साहेब, युवराज शंभूराजे, वज्रचूडे मंडित राणी साहेब, कार्यधुरिणी मंत्रिमंडळ आणि रयत बांधव, आमचा सर्वांना साष्टांग दंडवत. आज अत्यंतिक आनंद होत आहे. पवित्र काशी विश्वेश्वराच्या पवित्र मंदिराच्या छायेत आणि श्री गंगा मातेच्या शांत निर्मळ सान्निध्यात आम्ही एक अद्भुत अतुलनीय असा ग्रंथ लिहिला आहे. त्याचे नाव आहे समयनय. खर तर ग्रंथ लिहिला असे म्हणण्याऐवजी श्री काशी विश्वेश्वराने तो आम्हास दिलेला प्रसाद आहे असा आम्ही समजतो. असा काय ग्रंथ आहे, म्हणजे त्याच मर्म काय? संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूसाठी अत्यंत मार्गदर्शक असणारा असा हा ग्रंथ आहे. तो काळ वेळाची निश्चिती आणि महत्व सांगतो. तिथी निर्णय या ग्रंथाचा गाभा असून मनातील सर्व शंका कुशंका दूर करणारा हा एकमेव ग्रंथ आहे. हा ग्रंथ आम्ही युवराज संभाजी राजांच्या आनंदासाठी दिला आहे. श्रीमद भोसले वंशभूषण म्हणे हे शंभोस दच्छत्रप. स्वानंदाय सदा भवेत शिथिला, कीर्तये प्रसादायाच. अर्थात भोसले घराण्याला ललामभूत अशा शंभूराजांच्या आनंदासाठी हा ग्रंथ कारणीभूत होवो व त्यांना चिरंतन कीर्ती प्राप्त होवो. महाराज,
अखिल हिंदुस्थानात आम्ही अनेक राजे राजवाडे पाहिले, त्यांचे अनंत युवराज राजपुत्र पाहिले, परंतु हा समयनय ग्रंथराज कोणास अर्पण करावा हा प्रश्न आमच्या समोर होता. आम्हास पराक्रमी, धैर्यवान, नम्र, तेजस्वी, विद्वान मनुष्य अखंड हिंदुस्थानात दिसला नाही. तो दिसला शंभू राजेंच्या रूपात. म्हणून हा ग्रंथराज आम्ही युवराज शंभूराजांना अर्पण करीत आहोत. आचार्य अति सुंदर. महाराज, आमचे वय पाहता आम्हास एवढ्या दूर काशीहून येणे शक्य नव्हते, तरीही आम्ही आलो, एका महाकवीला भेटायला आलो. संस्कृतीचे नवनीत असलेला हा ग्रंथ शंभूराजेंना अर्पण करावयास आलो आहे. या शंभूराजे. आमच्या ग्रंथाचे भाग्य थोर की त्याला असा अर्पित लाभला. आचार्य, या ग्रंथातील मजकुराप्रमाणे आम्ही वर्तन करू, या ग्रंथातील पवित्र श्लोकांप्रमाणे आमच्यातील पावित्र्य जपू. आज हा ग्रंथराज आपण आम्हास अर्पण केला, पण याचे खरे श्रेय आमच्या आई वडिलांचे. मंत्रीगणांचे, आणि रयत बांधवांचे आहे. हा ग्रंथ स्वराज्याची कीर्ती दशदिशात पोहोचवेल याची आम्ही आपणास ग्वाही देतो. महाराज, शंभूराजेंकडे झुंजार मन आहे. ते कवी असून शास्त्रात आणि शस्त्रात पारंगत आहेत, अनेक भाषा बोलतात, स्वाभिमानी आहेत, गोर गरिबांचे तारणहार आहेत. युवराजांच्या रूपाने आपण प्रखर तेज या हिंदुस्थानात दिले आहे, आणि आम्ही सर्वांनी ते जपले पाहिजे, कारण युवराज शंभूराजे हे उद्याचे सवाई शिवाजी राजे आहेत. आचार्य, आम्ही तुमच्या दूरदृष्टीचं कौतुक करतो. तुम्ही जे जे महानतम गुणवैभव शंभूराजेंमध्ये पाहिलेत ते आमच्यापेक्षाही थोर आहे. शंभूराजेंचा त्याग, त्यांचं धाडस, संकटांवर चालून जाण्याची त्यांची निर्भयता, हे सगळंच अद्वितीय अलौकिक आहे. शंभूराजे आपल्या पुत्राचं जेव्हा त्याच्या पित्यासमोर कौतुक होतं, गौरव होतो, तेव्हा तो त्या पित्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. आम्हासाहेब, आज तुम्ही काहीही बोलायचं नाही. आचार्य, हे समय नय तर आहेतच, पण त्याचबरोबर समतनय देखील आहे. समतनय, श्रेष्ठ सुपुत्र.